नमस्कार। मराठी अभिनेत्री मनवाना एघीच्यासोबत एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे। अभिनेत्रीने फेसबुक पोस्टवरून याबद्दलची माहिती सर्वांना दिली आहे। झालं असं की मनवाने उबेर बुक केली आणि 8:30 दरम्यान मनवा उबेरमधून आपल्या घरी जायला निघाली होती आणि त्या उबेर ड्रायव्हरने फोनवर बोलत बोलत सिग्नल मोडला। मनवाने त्या ड्रायव्हरला बजावले की तू फोनवर बोलू नकोस, फक्त ड्रायव्हिंग कर। पण तो ड्रायव्हर मात्र काही ऐकेना। सिग्नल मोडल्यामुळे ट्रॅफिक पोलिसांनी त्या उबेर ड्रायव्हरला बाहेर यायला सांगितले, परंतु मनवाने पोलिसांना सांगितले की रात्रीची वेळ आहे, त्यामुळे प्लीज त्या ड्रायव्हरला सोडा आणि मला घरी जाऊ द्या। पोलिसांनी ड्रायव्हरला 500 रुपये फाईन द्यायला सांगितला व तो ड्रायव्हर मनवाला रागातच म्हणाला की तू भरेगी क्या 500 रुपये। परंतु मनवा त्या ड्रायव्हरला म्हणाले की तू फोनवर बोलत असल्यामुळे सिग्नल मोडला आणि त्यामुळे ही चूक तुझी आहे। ट्रॅफिक पोलिसांनी त्या उबेरच्या गाडीचा नंबर नोट डाऊन केला व ड्रायव्हरला जाऊ दिले आणि काही अंतरावर गेल्यानंतर तो ड्रायव्हर मनवाला धमकावू लागला की रुक तेरे को दिखात आहो, आणि BKC कुर्ला ब्रिजवर पुन्हा एकदा तो ड्रायव्हर मनवाला धमकावू लागला। मनवा त्या ड्रायव्हरला म्हणाले की पोलीस स्टेशनला गाडी घेऊन चल, परंतु तो ड्रायव्हर मात्र काहीही न ऐकता चुनाभत्ती रोडवर आला व वेगाने गाडी चालवू लागला व सतत मनवाला धमकावू लागला। मनवा घाबरली आणि तिने जोरजोरात ओढायला सुरुवात केली। इतक्यातच बाईकवरून जाणाऱ्या 2 तरुणांनी आणि 1 रिक्षावाल्याने उबेर ड्रायव्हरचा पाठलाग करत मनवाला वाचवले। मनवाने ही पोस्ट शेअर करत असं लिहिलं आहे की मी सुरक्षित आहे, पण मी अत्यंत घाबरलेली आहे।